श्री स्वामी समर्थ, आपण सर्वजण कसे आहात मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला। मी किरण ठाकूर, जसं आपण सर्वजण मला ओळखता की मी एक ज्योतिषी आहे आणि वास्तुतज्ञ आहे आणि न्यूमरोलॉजर आहे। मी नेहमी आपल्या सर्वांना जेवढे होईल तेवढी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करते आणि प्रॅक्टिकली मी आपल्या सर्वांना ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू सांगण्याचा प्रयत्न करत असते। मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना सांगणार आहे, जर आपण नवीन सेवेकरी आहे या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे पण आपल्याला माहीतच नाही, फक्त एवढं माहिती आहे की महाराजांचे भरपूर असे चमत्कार आहेत लोकांना, पण मग मला जर महाराजांची सेवा करायची असेल तर काय नियम आहे आणि मी सेवा कशी करायला पाहिजे। कारण भरपूर ताई आणि दादा नवीन नवीन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येत आहे, आपलं स्वामी रिअलायझेशन चॅनल बघतात आणि मला नेहमी प्रश्न करतात, मेसेज करतात की ताई महाराजांच्या सेवेविषयी सांगा ना। मी नेहमी आपल्या चॅनलला कित्येक सारे व्हिडिओ अपलोड करत असते, तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेले तर या सर्व प्रश्नांची उत्तरं असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की महाराजांची सेवा जर आपण नवीन असेल तर कशी करावी। दुसरी गोष्ट, जर आमच्या घरी नॉनव्हेज वगैरे खाल्लं जातं मग आम्ही महाराजांची मूर्ती आणावी की फोटो आणावा, आणि जर खात आहेत आणि मी स्वतः पण खाते तर मग मी सेवा करायला पाहिजे की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज देणार आहे। बघा, सगळ्यात आधी तर महाराजांच्या सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे, पण म्हणतात ना त्या सेवेमध्ये टिकून राहणं ते खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही कसे टिकता आणि तुम्ही तुमचे कर्मकांड कसे करता। बघा, कोणत्याही देवाला तुम्ही भरपूर मावा पेढे देत आहे, फुलं चढवत आहे, रोज मंदिरात जात आहे आणि कित्येक सारे यज्ञ करत आहे, मंत्र जप करत आहे आणि पारायण करत आहे, पण तरी तुमच्या मागे दुखळं असतं, म्हणजे दुखळं म्हणजे दुःख असतं, तरी चांगलं होत नाही आहे। कारण कोणत्याही देवांना म्हणा की कर्मकांडच आवडत असतात। तुमचे कर्म जर चांगले असेल आणि तुम्ही ईश्वराची सेवा जरी करत नसेल तरी ईश्वराला तुम्ही प्रिय असता। म्हणून म्हणतात ना, ईश्वराला आपले कर्म प्रिय असते, त्यांना दिलेले फूल हार हे नसतं प्रिय, तुम्ही कर्म काय करता। जर तुम्ही कर्म चांगले करत असेल तर कोणताही ईश्वर असो तो तुम्हाला लवकर पावन होतो। आणि महाराज नेहमी सांगतात ना श्री स्वामी समर्थ महाराज की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण पाठीशी राहण्यासाठी तुम्हाला तसंच वागावं लागतं। आपण देव नाही बनू शकत पण थोडा प्रयत्न करून दुसऱ्यांचं चांगलं करू शकतो। मग आता आपल्याला बघायचं आहे, जर आपण नवीन सेवेकरी असेल, दादा असेल, ताई, की श्री स्वामी समर्थ महाराजांचे भरपूर आम्ही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघतो, मग आमच्या मनामध्ये येतं की आम्ही पण सेवा करावी पण आम्हाला तेवढा वेळ नाही आहे, जॉब आहे, छोटी मुलं आहे, माझ्यामुळे होत नाही, काही आपल्या एजेड आजी आजोबा आहे याच्यामध्ये, ते पण म्हणतात की आमच्या वयामानानुसार पारायण करायला बसणं होत नाही, माळ अकरा माळी घेताना मन लागत नाही। मग सरळ सरळ एक गोष्ट सांगते, तुम्हाला महाराजांच्या सेवेमध्ये यायचं असेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही फक्त महाराजांचं स्मरण करा आणि महाराजांना म्हणा की महाराज मी आजपासून तुमच्या सेवेमध्ये येत आहे, माझ्याकडनं सर्व कर्मकांड चांगले करून घ्या, माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि मला एवढी शक्ती द्या की मी कोणाचं वाईट करू शकणार नाही आणि ही माझी वाणी चांगलीच निघणार। जर तुमच्यामुळे अकरा माळी घेणं होत नसेल, जर तुमच्यामुळे सारा अमृत वाचणं होत नसेल, तुम्ही फक्त महाराजांची एक माळ जरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत एक माळ जरी घेतली सकाळी उठल्यावरती आणि तेव्हापासून सुरुवात केली, नक्कीच महाराज तुमची इच्छा पूर्ण करतात। दुसरी गोष्ट, तारक मंत्र सतत लगातार म्हणा, जर अकरा वेळा म्हणणं होत असेल तर अकरा वेळा म्हणा, वेळ मिळत नसेल जसा वेळ मिळतो दिवसभरामध्ये तसं तारक मंत्र म्हणा। इझिली गुगलवरती तारक मंत्र असतो आणि तारक मंत्र म्हटल्याने संकट तारतं आपलं, महाराज दूर करतात। नाही सारामृत करायची गरज आहे तुम्हाला, नाही गुरुचरित्र पारायण, कारण खूप जणांमुळे नियम पाडल्या जात नाही, म्हणून सरळ सरळ आहे, महाराजांची माळ घ्या आणि तारक मंत्र म्हणा। आता तिसरी गोष्ट, जर आपल्या घरी नॉनव्हेज वगैरे खात असेल पण आपल्याला सेवेमध्ये यायचं आहे, या पण ऑलरेडी आहे, ज्या दिवशी तुमच्याकडे नॉनव्हेज बनल्या जाते त्या दिवशी फक्त तुम्ही म्हणतात ना की दुरून दर्शन, आपण म्हणतो ना तसं माणस पूजा करायची आहे, देवांना हात लावायचा नाही आणि नैवेद्य हा सकाळी दाखवून द्या, तेवढं शक्य नसेल ड्रायफ्रूट, साखर, खडी साखर, बेसनाचे लाडू घरामध्ये बनवून ठेवा, ते पण महाराजांना प्रिय आहे, त्यानंतर तो प्रसाद सर्व घरातल्यांनी घ्या। जर आपण स्वतः नॉनव्हेज खात असेल तर आपण एक कोणत्या तरी दिवशी खायचं, पण बाकी तर दिवस पाडू शकतो ना, गुरुवार म्हणा महाराजांचा, तसे तर साती दिवस महाराजांचे आहे, पण आपल्याला आपण आपल्या पोटाला नाही मारू शकत आणि आपली इच्छा असते खाण्याची,
आपण श्री स्वामी समर्थ जप जरी केला तरी काही हरकत नाही आहे, कारण महाराज तुमचे कर्म बघतात. नवीन सेवेकरी घडा या कोणाला घडवत असेल तुम्ही, काहीच हरकत नाही. तुमच्या मनातून तेवढी श्रद्धा असायला पाहिजे, नाहीतर कोणी करत आहे म्हणून मी करत आहे असं करू नका. जर तुम्हाला गुरु करायचा असेल तर दरवर्षी गुरुपौर्णिमा येते तेव्हा गुरु करा, पण गुरु केल्यानंतर भरपूर गोष्टींचा त्याग करावा लागतो. तेव्हाच तर ईश्वर आपली परीक्षा घेऊन आपल्याला मार्क्स देतात. अशा प्रकारे जर तुम्ही नवीन असेल तर महाराजांची सेवा करा. जर तुमच्या घरी सतत नॉनव्हेज असेल तर मूर्ती ठेवू नका. असेल ऑलरेडी तर काही हरकत नाही, आता राहू द्या. पण महाराजांचा फोटो ठेवा, तो पण ठेवला तरी काही हरकत नाही. फक्त काळजी घ्या, जिथे फोटो आहे तिथे बसून नॉनव्हेज खायचं नाही. आणि किचनमध्ये जर देवघर असेल तर आता त्याला हरकत नाही. काही लोकांचं छोटं घर असतं तर ठीक आहे, पण छोटासा पडदा लावून द्या तिथे, म्हणजे तेवढी निगेटिव्हिटी आपल्यावरती येणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट की कर्म चांगले करा. कोणत्याही ईश्वरांना आपले कर्म चांगले असतात. सेवेकरी व्हायला काहीच हरकत नाही, कोणी पण बनू शकतं. पण टीका कर्मकांड करा, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला रिझल्ट देतील. आज गेले 12-13 वर्ष झाले मी महाराजांच्या सान्निध्यामध्ये आहे, महाराजांना मी गुरु केलेला आहे. पण मी असं कोणाकडनं आणखीनही सेवा घेतलेली नाही, मी स्वतःच माझी सेवा करते. महाराजांची एक माळ, तारक मंत्र, जसं होते तसं म्हणते. जेव्हाही संकट येतं तेव्हा महाराजांजवळ बसते. आणि माझं, मी सगळ्यात आधी सांगते, मी वर्षातून एक वेळाच अक्कलकोटला जाते, बाकी माझं कुठेच जाणं होत नाही. म्हणून मी सांगते की हिलिंग पॉवर पॉझिटिव्ह ठेवा आणि मनामध्ये श्रद्धा ठेवा, महाराज नक्कीच आपलं चांगलं करतील.